एटीव्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. येडशी येथे तथागत बुद्धांच्या रूपाची स्थापना. कळमनुरी तालुक्यातील येडशी या गावी तथागत गौतम बुद्ध यांच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या कार्यक्रमाला अमेरिकेचे, क्वांड्रोचे, फ्रान्स, चीन, जपानचे शेलेनी जयंती यांच्यासह इतर भिक्खू उपस्थित होते. दुपारी 12 वाजता बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना करून सामूहिक वंदना घेण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी भोजनदान, खीरदान हा कार्यक्रमही करण्यात आला. मनुष्याने तथागताचा मार्ग अवलंबावा तेव्हाच माणूस सुखी जीवन जगू शकतो असे भिक्खू विनय बोधिप्रिय यांनी यावेळी सांगितले. तसेच अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान वरून आलेले भिक्खू संघाचेही यावेळी प्रबोधन झाले व रात्री उशिरा प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाला गावातील लोकांचा मोठा प्रतिसाद होता. हिंगोली प्रतिनिधी अमोल जाधव सह अमोल राठोड, एटीव्ही इंडिया, हिंगोली. ते म्हणाले की आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव किम आहे, किम, आणि त्यांची एक फॅमिली आहे, त्यांचं कुटुंबीय आहे, आणि त्यांनी मी जेव्हा यांना विचारलं तेव्हा यांनी त्यांना विचारलं आणि त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून एक बुद्धमूर्ती त्यांना देऊ. तर आमच्या कल्पनेच्या पलीकडे सुंदर एवढी मोठी बुद्धमूर्ती या ठिकाणी तुम्ही जी आहे ती मिळून दिली, दान दिली, आम्हाला अतिशय आनंद झाला. Now we have a place, we have a place to see Buddha, to come to see Buddha and to follow, to worship and to follow his teachings. That's the most important for the Buddhist. The same as at home, we go to temple daily. And we follow Buddha teachings. The most important for us at home is to just practice 5 precepts. 5 precepts can help us to live with love and wisdom and love and compassion and wisdom. With 5 precepts, we can help each other because we are brothers and sisters. And today I'm happy to be your younger brother. I don't know, but I'm very happy to be your brother. एक म्हणजे बुद्ध विहार म्हणजे एक जागा आपल्याला मिळाले, बुद्धाचं रूप म्हणजे बुद्धाची मूर्ती आपल्याला मिळाली. आता आपल्याला बुद्ध काय सांगतात, बुद्धाने जी शिकवण सांगितली आहे ती शिकवण जोपासण्याची गरज आहे आणि ती वेळ आहे. मग बुद्ध काय सांगतात तर ते असं म्हणाले की बुद्धांनी एका माणसाला सुसज्ज माणूस बनण्यासाठी पंचशीलाचा मार्ग सांगितला आणि जो कोणी माणूस पंचशीलाचं आचरण करेल तर तो माणूस सुसज्ज माणूस घडेल. आपण या गावामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकमेकांचे भाऊ आहोत, एकमेकांचे भगिनी आहोत, बंधू भगिनी म्हणून प्रत्येक माणसानं बंधुभावाने वागलं आणि बुद्धाच्या शिकवणुकीतील पंचशीलाचं अनुसरण केलं तर एक सुसज्ज माणूस. मी भिक्खू विनय बोधिप्रिय
माझ्यासोबत आहेत भिक्षू शील माझ्यासोबत आहेत भिक्षू अनिल. एडसी या गावामध्ये तक्षशिला बुद्धविहाराचं आज दिनांक 18 फेब्रुवारी 2019 लोकार्पण करण्यात आलं. ही जी बुद्धमूर्ती आहे, हे जे बुद्ध रूप आहे, अमेरिकेच्या बौद्ध उपासकांनी दान केले. या विहाराची निर्मिती करणारे लोक वास्तविक या गावात केवळ बौद्ध म्हणून घेणारे 15 घर आहेत. त्या 15 घरातील लोकांनी एवढं सुंदर एवढं प्रशस्त बुद्ध विहार निर्माण केले. मी जेव्हा पहिल्यांदा या विहाराला भेट दिली त्याच वेळेला माझ्या मनात असं आलं की यांना एखादं व्यवस्थित आणि योग्य असलेलं बुद्धरूप आपण मिळवून दिलं पाहिजे. अमेरिकेमध्ये राहणारे व्हिएतनामचे जे बौद्ध अनुयायी त्यांना मी तशा प्रकारची सूचना केली आणि त्यांनी एका शब्दात या खेड्यामध्ये बुद्धमूर्ती देण्याचं मान्य केलं. ही बुद्धमूर्ती तयार झाल्यानंतर त्या अमेरिकेवरून येणाऱ्या उपासकांची तारीख मिळाली आणि आज दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी या तक्षशिला बुद्धविहारामध्ये या एडसी गावामध्ये या सुंदर अशा बुद्धविहारामध्ये सुंदर अशा बुद्धरूपाची प्रतिष्ठापना सदापूजने मित्र संघाच्या वतीने करण्यात आली. आमच्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय भदंत महास्त्री महापंत जे नागपूरवरून आलेले आहेत ते सुद्धा उपस्थित होते. ज्यांनी मूर्ती दान केली होते अमेरिकेवरून 2 आणि फ्रान्सवरून 1 असे 3 उपासक या विहारात आले. या विहाराचं वैशिष्ट्य असं आहे की या विहाराला निर्माण करणारे लोक मजूर आहेत, परंतु त्यांनी आपल्या नातलगांच्याकडे आसपासच्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या दूर दूरपर्यंत हदगाव तालुक्यापर्यंत नांदेड शहरापर्यंत आपल्या ओळखीच्या लोकांच्या मध्ये जाऊन त्या लोकांना अशा प्रकारे माहिती दिली की आम्ही आमच्या छोट्याशा गावात एका बुद्धविहाराची निर्मिती करत आहोत, जे काही शक्य असेल ते तुम्ही दान करा आणि मग आजूबाजूच्या लोकांनी दूर दूरच्या लोकांनी त्यांना दान मदत केली आणि त्याच्या मदतीच्या सहकार्याने हे सुंदर असं बुद्धविहार या ठिकाणी निर्माण अतिशय अतिशय आणि अतिशय अर्थपूर्ण असा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत अशा प्रकारच्या बुद्धविहाराची निर्मिती किंवा अशा प्रकारचा बुद्धरूप किंवा अशा प्रकारचा मूर्तीरूप प्रतिष्ठापनेचा सोहळा आतापर्यंत कधी झाला नसावा जो मी पाहिला आहे. आणि या बुद्धविहारामध्ये एवढ्या दूर अंतरावरून जे लोक आणि भिक्षू आलेले आहोत तर ही एक गोष्ट अत्यंत अविस्मरणीय आहे. इथे उपस्थित झालेल्या लोकांच्याकरिता ती प्रेरणीय आहे आणि जे लोक ही न्यूज बघतील त्या सर्वांच्यासाठी ही गोष्ट प्रेरणादायी आणि नक्कीच ही प्रेरणादायी आहे. बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या प्रभावाने संपूर्ण मानव मात्रांना कल्याणाचा सुखाचा हिताचा मार्ग मिळतो अशी मंगल कामना संपूर्ण मानव मात्रांच्या प्रति. आजचं बातमीपत्र इथं संपलंय. नमस्कार.